टेम्पोचा थरारक पाठलाग करत 25 लाखांचा गुटखा केला जप्त. राष्ट्रीय महामार्गावर वराडे हद्दीतील घटना, तळबीड पोलिसांची कारवाई. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वराडेगावच्या हद्दीत तळबीड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी टेम्पोचा पाठलाग करून 17 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 25,12,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावर कराड तालुक्याच्या हद्दीत रात्री 11 ते 4 रात्रगस्त सुरू असताना गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना गुटख्याच्या वाहतुकीसंदर्भात माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे तसेच कॉन्स्टेबल निलेश विभूते, प्रवीण गायकवाड यांनी तासवडे टोलनाका येथे थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री 11:30 दरम्यान अशोक लेलँड टेम्पो हा टोल भरून जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित टेम्पो न थांबता भरधाव तसाच पुणे बाजूकडे वेगात निघून गेला. पोलिसांनी सदर टेम्पोचा पाठलाग करून त्याला वराडे हद्दीत थांबवून त्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये विमल गुटखा V1 कंपनीची तंबाखू अशी एकूण 42 पोती मिळून आली. सदर टेम्पोमधून विलास बलू जाधव राहणार निगडी, सचिन संजय रेड्डी राहणार कुमटा पुणे हे सदर गुटखा कर्नाटकेतून पुणे येथे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी जाधव व रेड्डी यांच्या विरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदरची कामगिरी तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस फौजदार पिसाळ खराडे, पोलीस हवालदार ओंबासे, कॉन्स्टेबल विभूते, सहाय्यक मपशी साळुंके व मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक सातारा यांनी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.